अहमदनगर जिल्ह्यामध्ये खरीप आणि रब्बी हंगाम 2023-24 मध्ये खूपच कमी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे हातोनात नुकसान झाले. शासनाने नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याचे जाहीर केले, मात्र दुष्काळाचे अनुदान शेतकऱ्यांना प्राप्त झालेले नाही. ज्या शेतकऱ्यांनी विविध कार्यकारी सेवा सोसायटींचे कर्ज घेतले आणि वेळेवर त्यांची परतफेड केली त्यांना 50,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचे शासनाने ठरवले, मात्र अनेक शेतकरी अद्यापही अनुदानापासून वंचित आहेत. नाबार्ड मार्फत मिळणारे व्याज अनुदान पशुपालकांना मिळालेले नाही. प्रधानमंत्री किसान योजनेचे अनेक शेतकऱ्यांचे अनुदान अद्यापही आलेले नाही. तसेच बऱ्याच शेतकऱ्यांची नावे योजनेतून वगळण्यात आली आहेत. तेव्हा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी शासनाने सर्व देणी द्यावीत अशी मागणी ज्येष्ठ विधिज्ञ कारभारी गवळी, राज्य अध्यक्ष अशोक सब्बन, सुनील टाक, वीरबहादूर प्रजापती, बबलू खोसला आणि जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी मुख्यमंत्र्यांकडे लेखी पत्राद्वारे केली. ई नवा माढा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.